संजय राऊत हे दोन दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर आहेत, तर काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या मातीत असे गुण आहे की येथे आल्यावर संजय राऊत यांना सुबुद्धी येईल असे वक्तव्य केले होते. त्यावर प्रत्युत्तर देत गुरुवारी रात्री दक्षिण नागपुरात एका जाहीर सभेच्या माध्यमातून शिवसैनिकांना संबोधित करताना संजय राऊत म्हणाले, फडणवीस सुबुद्धीने वागले असते तर आज ते राज्याचे मुख्यमंत्री राहिले असते, अशी टीका राऊत यांनी नागपुरातील एका सभेत फडणवीसांवर केली आहे. नागपूरची माती खरोखरच अशी आहे, पण दुर्दैवाने तुम्हाला सुबुद्धी आली नाही आणि म्हणून तुमचं मुख्यमंत्री पद गेलं. जर तुम्हाला त्यावेळेला सुबुद्धी आली असती की शिवसेना हा आपला मित्र पक्ष आहे, शिवसेना हा आपला हिंदुत्ववादी पक्ष आहे, आपण त्या मैत्रीच्या नात्याने राहिलं पाहिजे, ही सुबुद्धी आली असती तर आज आपण कदाचित मुख्यमंत्री असता, पण तुम्हाला दुर्बुद्धी सुचली आणि आम्हाला सुबुद्धीची अक्कल तुम्ही देताय. बॉसने मीटिंग बुलाई. आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.